फाइनली आमचा ओवन आलेला आहे आणि अनबॉक्सिंग चालू आहे. स्टैंड एक कन्वेक्शन मोड के लिए, एक ग्रैंड मोड के लिए. बघा आपला साईजचा इशू होता. बॉक्स मध्ये ओके थोड़ा पीछे करेंगे ना, पहले ऊपर देखते ना चढ़ के. नहीं पीछे लग गया होगा, थोड़ा बाहर है तो यही बस टच है ना, टच है. बोर्ड भी उसी के अंदर है ना, नहीं तो फिर थोड़ा पीछे चला जाता है. असस राइल पण नहीं, टच टच हो गया, टच हो गया. बोर्ड बोर्ड ऊपर ही है, बोर्ड ऊपर ही है, नहीं टच है. जरी त्याची फळी जरी मोठी असती तरी तसा हे काहीच नाही, पुढे येणारच होता तो. बोर्ड से नीचे है क्या? काय करायचं इथे, फळी वाढवून घ्यायची आपण. थोडं नीचे बढाना पडेगा ना, तर तसं ना करके रे ना. स्टील स्टील का बर्तन इसमें बिल्कुल नहीं है. इसमें अपना नॉन स्टिक बोरो से डॉक्टर पर वेयर, स्टील का बर्तन आपको डालना ही नहीं है. स्टील का ज्यादा गर्म हो जाएगा, स्पार्क करता है. ये क्या है इसमें, कैसा ये पीस वगैरह लगाते हैं ना, तंदूरी डालना कबाब कबाब की बात. ठीक है पानी ले लीजिए, पानी गर्म करून बघते. कितना टाइम तो कुछ भी आपको अगर गरम करना है या पकाना रहेगा वो माइक्रोवेव के साइकिल में होता है. तो माइक्रोवेव प्रेस करना है, फिर 900 वाट को सेलेक्ट करना है. उसके बाद आपको टाइमिंग सेट करना है, जो आपने पानी रखा है ना, ज़्यादा से ज़्यादा 30 सेकंड या फिर 1 मिनट लगेगा. मैं 1 मिनट सेट करता हूँ और स्टार्ट कर देता है. तो उतना टाइमिंग वो कंटिन्यू करेगा, उसके बाद उसका एंड आ जाएगा. ठीक है बाद में निकाल लेना रहेगा. लेकिन अगर आपको बीच में चेक करना रहेगा, स्टॉप का बटन दिया रहता है, प्रेस करके जगह डोर करके उसको आप चेक कर सकते हैं. टाइमिंग फिक्स रहता है क्या अभी तंदूरी बनाने का? उसको उतना टाइम रहेगा, टाइमिंग आपको अपने हिसाब से सेट करना पड़ेगा. इसमें टाइमिंग फिक्स नहीं रहता है. माइक्रोवेव कॉम्बी ग्रेट कन्वेक्शन इन चार ऑप्शन में ना टाइमिंग फिक्स नहीं रहता है, इसमें आपको सेट करना पड़ता है अपने हिसाब से. बाकी जितना है ना उसका टाइमिंग फिट किया हुआ रहता है, मतलब प्रोग्रामिंग वगैरह का.
कन्वेक्शन मोड में बेकिंग होता है, लेकिन उसमें कैसा टाइमिंग है ना आपको अपने हिसाब से। अच्छा, वो सबका है ना प्रोग्रामिंग किया हुआ रहता है टाइमिंग, उसमें आपको टाइमिंग वगैरह सेट करने की जरूरत नहीं पड़ती है। केक का बर्तन ऑलरेडी रहता है, केक का सामान रेडी करके स्टैंड के ऊपर रखेंगे, फिर जो है केक वगैरह अंदर डाल देंगे, फिर उसके बाद जो है आपको डोर वगैरह बंद करके कन्वेक्शन फिर से प्रेस करना है, कन्वेक्शन फिर वो 80 डिग्री सेल्सियस को है ना सेलेक्ट करना है। उसके बाद आपको टाइमिंग सेट करना है, नान खटाई बिस्किट पिज्जा का रहेगा वो 12 से 15 मिनट का समय रहता है, और केक का रहेगा 25 से 35 मिनट के अंदर का समय रहता है। तो टाइमिंग सेट करना है, उसके बाद आपको और स्टार्ट, ये ऑटोमेटिक प्रीहीट हो जाएगा, उसका 10 मिनट का टाइमिंग सेट हो जाएगा, फिर ऑटोमेटिक वो कंप्लीट भी हो जाएगा, और प्रीहीट कंप्लीट हो जाएगा। उसके बाद आपका केक का सामान या कुकीज का जो भी रहेगा वो छोटे वाले स्टैंड के ऊपर रख के अंदर रखना है, फिर से कन्वेक्शन प्रेस करना है, फिर 180 डिग्री सेल्सियस को सेलेक्ट करना है, फिर टाइमिंग सेट करना है 12 से 15 या फिर 25 से 35 मिनट का, उसके बाद आपको स्टार्ट कर देना रहेगा, ठीक है। उसमें आपका केक वगैरह सब रेडी हो जाता है। तो यही आपका चार ऑप्शन जो रहता है वो मैनुअल टाइमिंग रहता है अपने हिसाब से, बाकी ये सब जितना है वो डोर पे गाइड किया हुआ रहता है। तो आपका जो है कन्वेक्शन के मोड के बाद आपका पावर डिफ्रोस्ट का मोड आता है, तो पावर डिफ्रोस्ट आपका यहाँ पे गाइड किया हुआ है। तो पावर डिफ्रोस्ट का क्या मतलब रहता है, जैसे अभी आपका यही फ्रिज है, आपने फ्रिज में कुछ भी सामान रखा हुआ है ऊपर वाले फ्रीजर में, वो कैसा पूरा कड़क हो जाता है, आइस हो जाता है, तो वो निकाल के आप मेल्ट नहीं कर पाएंगे, तुरंत यूज नहीं कर पाएंगे, रखना पड़ता है। तो आपको तुरंत मेल्ट करने के लिए पावर डिफ्रोस्ट का साइकिल यूज करना पड़ेगा, निकालेंगे बाउल में रखेंगे सामान अंदर रखेंगे। अभी आपका पावर डिफ्रोस्ट एक नंबर आपका कौन सा है, मीट है। मान लो आपने मीट निकाला फ्रिज के अंदर से, बाउल में रखा, अंदर रख दिया और आपने डोर बंद कर दिया, तो पावर डिफ्रोस्ट के बाद एक ही नंबर है वो मीट का रहेगा, तो उसको सेलेक्ट करना पड़ेगा, ठीक है। सेलेक्ट करेंगे तो उसके बाद उसका वेट सेट करने के लिए आता है, वो बाउल में कितना है मीट है, 200 ग्राम है, 300 है, 400 है, 500 है, एक आइडिया सेट करना, जरूरी नहीं कि पूरा कन्फर्म है, ठीक है। सपोज मान लो 400 या 500 ग्राम वो सेट कर देंगे, उसके बाद स्टार्ट कर देंगे, वो 9 मिनट लगेगा, उतने में वो पूरा मेल्ट हो जाता है। अभी फ्रूट वगैरह रहेगा रख देंगे, 9 मिनट में मिलने का कैसा, बच्चों वगैरह को ऐसा ठंडा नहीं दे सकते ना, तो फ्रूट भी कर सकते हैं, फ्रूट के लिए विधि है ना यहाँ पे, तो गर्म नहीं होता है वो, गर्म नहीं होगा, नॉर्मल टेम्परेचर में आएगा। अभी कैसा आपका हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितली असाल, ओवन अनबॉक्स केला त्याची, आणि परत एकदा थोडा वेळ सुजित कोर्टात ना आला आणि म्हणून व्हिडिओ स्टार्ट केली, तर परत आमची व्हिडिओ लगेच तयारच असतात बोलायला। सो अवन आलेला आहे, फायनली अनबॉक्सिंग झालेला आहे, पप्पा पप्पा इथे कुठे केलं लागेल, लागला लागे इथे बस लागेल, लागेल उभी नको लागेल इथे। अवन मायक्रोवेव आमचा न्यू मायक्रोवेव सेट केलेला आहे, अरुवा थांब ना बाबू, ह्या अशा मध्ये मध्ये डिस्टर्ब करतात। सो ही जी स्पेस होती जी एवढे दिवस तुम्हाला रिकामी दिसत होती, सो ती अवनसाठी आम्ही बनवली होती, आणि मेन म्हणजे ही अशी जे किचन आम्ही डिझाईन केलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलेलं की असं खाली हवंय अवन, कारण की आपण आता हे उंच आहे आणि त्या आतमध्ये काय ठेवतो हे दिसलं पाहिजे म्हणून ते खाली हवं होतं, पण आपला यूज खूप कमी आहे, सो इथे डिस्टर्ब होण्यापेक्षा आम्ही तो वरतीच ठेवलंय, एकदम कमी यूज आहे, पण काही गोष्टी आपल्याला हव्या असतात म्हणून आपण घेत असतो आणि त्यासाठीच आपण कमवत असतो। सो जरी किती कमी यूज असला तरी काही गोष्टी हव्या असतात म्हणून, सो आम्हाला ओव्हन खूप दिवसापासून घ्यायचा होता आणि फायनली आम्ही घेतलेला आहे, तर सॅमसंगचा हा आम्ही ओव्हन घेतलेला आहे, सॅमसंग स्मार्ट ओव्हन हा असाच हवा होता आम्हाला, 28 लिटर आहे हा मायक्रोवेव्ह ब्लॅक मध्ये, आणि असाच हवा होता ऍक्च्युली, याचं रिझन असं की आमचं फर्निचर व्हाईट आहे आणि आमचा ऍक्वा प्युरिटचा जो आहे तो ब्लॅक आहे, आणि ही जी इलिकाची चिमणी आहे ती पण ब्लॅक आहे, सो आमच्या डोक्यात असंच होतं की ह्या व्हाईट मध्ये ह्या दोन गोष्टी ब्लॅक आहेत, तर असं एकदम
डार्क ब्लॅक मध्ये आपण ओव्हन घ्यायचा आहे. सो आम्ही तसा घेतलेला आहे. म्हणजे डिझाईन सुद्धा मनासारखी हवी असते आणि बाकी फीचर्स पण मनासारखी हवे असतात. ऑब्व्हियसली मेन फीचर्स होते. डिझाईन जरी नाही भेटली तरी चाललं असतं, पण ते हवं तसं भेटलंय. सो हा ह्याचा जो हा जो पार्ट आहे, इनर पार्ट आहे, हा सिरॅमिक कॅव्हिटी आहे. हा स्टील नाहीये, हा सिरॅमिक कॅव्हिटी आहे. आणि सिरॅमिक कॅव्हिटी फक्त सॅमसंग मध्येच आहे. हे जे तुम्हाला दिसतंय सिरॅमिक सारखं, हे फक्त आणि फक्त सॅमसंग मध्ये आहे. अदर मायक्रोवेव्ह मध्ये भेटणार नाही. आणि हे खूप चांगलं हे आहे, काय म्हणतात त्याला, म्हणजे स्टील जितकं लगेच खराब होतं ते स्क्रॅचेस वगैरे अजिबात पडणार नाही. क्लिनिंग साठी खूप इझी आहे. हा जो सिरॅमिक कॅव्हिटी मटेरियल आहे, हा क्लिनिंग साठी खूप इझी आहे. स्टील गंजू शकतो, स्टील स्क्रॅचेस पडू शकतो, लवकर खराब होऊ शकतो. आणि हा फक्त सॅमसंग मध्ये आहे. सो आम्हाला ते आवडलं. आपण फक्त ओटीजी घेतला असता तर त्याच्यामध्ये फक्त बेकिंग ऑप्शन होता. ह्या ओव्हन मध्ये आपण ह्याच्यामध्ये सगळे ऑप्शन आहेत. मायक्रोवेव्ह आहे, ग्रिल आहे आणि कन्व्हेक्शन आहे. तिन्ही ऑप्शन दिलेले आहेत. सो ही जी कॉईल आहे, ही जितकी ब्रॉड आहे ती, ही ब्रॉड सुद्धा सॅमसंगच्या मायक्रोवेव्ह मध्ये आहे. बाकी ही जी कॉर्ड आहे, ही सॅमसंग मायक्रोवेव्ह मध्येच एवढी जाड येते आणि बाकी सगळ्या याच्यामध्ये खूप पातळ येते. सो त्याच्यामुळे जास्त ग्रिलिंग जे आपलं आपण करतो, बेकिंग करतो, ते सेम ओटीजी सारखं ह्याच्यामध्ये तो फील येतो या ओव्हन मध्ये. बाकी मध्ये भेटणार नाही. आणि हा इथे कूलिंग फॅन आहे. इथे अच्छा, इथे कूलिंगमध्ये जे बाकी ऍडिशनल ऑप्शन आहेत, जे डिफ्रॉस्ट आहेत, पॉवर डिफ्रॉस्ट, डिफ्रॉस्ट हा यस, ते जे आपण फ्रीजमधलं बर्फ झालेल्या आपल्या वस्तू असतात, नॉनव्हेज किंवा चिकन मटन फ्रीजरमध्ये एक्स्ट्राचं आपण जे ठेवून देतो ते पूर्ण घट्ट होतं. सो ते घट्ट आपल्याला लगेच जेवण करताना मध्ये घट्ट तसंच यूज नाही करू शकत, करू नाही शकत त्याचं जेवण. सो या ओव्हनमध्ये आपण ते टाइम सेट करून नॉर्मल टेम्परेचरवर लगेच आणू शकतो. 5-10 मिनिटाच्या टाइममध्ये आपण ते नॉर्मल टेम्परेचरवर पूर्ण ते मेल्ट होऊन पूर्ण जसं असतं मीठ मटन चिकन जसं असतं तसं लगेच फोडणी द्यायला इझी पडतं. आणि ह्याच्यामध्ये आपण दही बनवू शकतो, ब्रेड पाव बनवू शकतो. इथे सगळे फंक्शन दिलेले आहेत, नंबर वाइज सेट करायचे त्याप्रमाणे. आणि कुठलं काय पदार्थ बनवायचा असेल त्याप्रमाणे सेट केला आणि टायमिंग सेट केला लगेच ते चालू. इंडियन रेसिपीज सगळं त्यांनी दिलेलं आहे. बऱ्याच रेसिपी आहेत त्यांच्या, ते नंबरनुसार इकडे आपण सेट करू शकतो, टाइम सेट करू शकतो, टेम्परेचर सेट करू शकतो. आणि इथे स्टार्ट ऑप्शन आहे. सो त्याच्यासोबत हा एक पॅन येतोय, नॉनस्टिक पॅन ग्रिल साठी आणि हा बेक साठी स्टँड आहे. आणि त्याच्यानंतर हा एक ग्लास बाउल आहे त्याच्यासोबत. आणि हे बाउल फ्री आहे. ज्यांना माहिती नसेल, ज्याने मायक्रोवेव्ह घेतलंय त्यांच्यासाठी की हे फ्री बाउल भेटतात हे ते देत नाहीत, हे तुम्ही मागून घ्या. आणि हा आणि ओव्हनच्या युजचे आहेत ऍक्च्युली. आणि हा एक हे आहे ग्रिल साठी, तंदुरी ऑप्शन तंदुरी साठी. हे ग्रिल साठी मस्त असा दिलेला आहे स्टँड, ज्याच्यामध्ये खूप सारे असेल कमी जागेमध्ये. आणि आणि दुसरं एक सांगायचं राहिलं की सांगायचं मला आता आठवलं होतं,
ह्याच्यामध्ये स्टील यूज करू शकत नाही आपण. आपण फक्त जे मायक्रोवेव्हचे बाउल असतात प्लास्टिक आणि ग्लासचे जर स्टील यूज केला तर त्याचा शॉक सर्किट होण्याची शक्यता जास्त आहे. कधीच करू नका. जे मायक्रोवेव्ह मध्ये यूज करणे भांडे असतात तीच वापरा, नंतर आपले चुकून स्टीलचा याचा. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की मायक्रोवेव्ह सगळ्यांकडे बऱ्याच लोकांकडे असतो पण खूप यूज करण्याची कसं करायचं यूज कंटाळ येतं. ऍक्च्युली मला पण तसंच होतं, पण जेव्हा आपण माहिती करून घेतो तेव्हा ते जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा ते खूप इझी आहे आणि खूप छान टेस्ट मिळते त्याच्यामधनं. सो तुमच्याकडे असेल आणि तो तुम्ही यूजमध्ये ठेवला नसेल तर तुम्ही ते यूजमध्ये आणा, व्हिडिओज बघा. आता माझ्या मी घेतलंय सो माझ्याकडनं सुद्धा एखाद वेळेला मध्ये मध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. पण जरी मी नाही व्हिडिओ थ्रू दाखवलं कधी तरी दुसऱ्या व्हिडिओज बघून हळूहळू तुम्हाला समजेल. खूप इझी आहे आणि खूप छान टेस्ट भेटणार आहे आणि आपल्याकडे आहे तर नक्की यूज करा. सो आता मायक्रोवेव्ह आलायच तर त्याच्यामध्ये एक रेसिपी झालीच पाहिजे. सो काय रेसिपी करायची? चिकन आहे आणि त्याला असे ह्याच्याकडे त्याच्याकडनं हे चिरा मारून घेतले अर्धा किलो मध्ये. लिंबू चरस निघण्यासाठी लिंबू असं दाबून चोळून घ्यायचा. सांगते ते मस्त मग चांगला रस निघतो. लिंबू पिळायचा. आणि थोडस मीठ टाकायचं. चवीनुसार परत आपले ते हे करणार होत ना त्याला जे मिश्रण लावणार होत ना त्याच्यात पण मीठ येणार आहे. हे सध्या लिंबू आणि मीठ म्हणजे ती तंदुरी आहे ना. याला मीठ लावून ठेवलं लिंबू आणि मीठ. सो ते आता 15 मिनिटं आपण ठेवले झालेली आहेत. 15 मिनिटं ते मुरलंय चांगलं. मीठ आणि हळद मीठ आणि लिंबू पिळून लावलं होतं आपण. आता ह्याला 2 चमचे आलं लसूण पेस्ट लावायची आहे आणि 4 चमचे तंदुरी मसाला. एव्हरेस्ट तंदुरी मसाला 4 चमचे. हे सगळं चोळून घ्यायचंय आणि दही 6-7 चमचे दही घ्यायचं अंदाजे थोडे. चर्चे टाकायचे नाही कारण की मग त्याचा तो फ्लेवर जातात. थोडस मीठ टाकायचं चवीने अंदाजाने. 1 तास मुरट ठेवायचं. जेवढा तास आपण तो मुरट ठेवू ना तेवढी त्याला चांगले ते टेस्ट येते. 2 तास केलं तर जास्तच चांगलं. म्हणजे जर तुम्हाला संध्याकाळी करायचं तर सकाळी लावून ठेवलं ना तरी चाललेलं आहे 1 तास. आणि आता मी कलर टाकते. मी कलर आधी टाकलं नाही कारण की कलर तो जास्त आतमध्ये नाही गेला पाहिजे. आपल्याला जस्ट दिसायला चांगलं पाहिजे म्हणून कलर लावायचं. म्हणून वरच्या वर लावण्यासाठी कलर टाकते मी. म्हणून ते जरा फील आला पाहिजे. आता ह्याच्यावर ठेवून घ्यायचं. तंदुरी ठेवायचं आहे. हे माझी फेवरेट तंदुरी. ह्या स्टँड मध्येच ठेवायचे आणि बंद करायचं आहे जवळ. ओके बंद करून ग्रिल बटन प्रेस करायचं आहे. ग्रिल करून टाइम सेट करायचा आहे 40 मिनिट.
40 मिनिट आणि ओके करायचं आहे आणि स्टार्ट करायचं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की ते आता आतमध्ये मूव होतोय. झालेत बरोबर. आता 20 मिनिट्सने हा इथे स्टॉप करायचा आणि ओपन करायचा. ओपन करून ओपन करून हे खाली काढायचं. आता सध्या आमच्याकडे हे नाहीये. एक बाजू आता झाली जी मगाशी बोलले उलट करायला लागेल. आता हे आपण उलट करतोय म्हणजे दोन्ही बाजू. आता दुसरा 20 मिनिट आहे तो. बघितले ना ओली आहे ही बाजू कारण की ही झाली नाही. ओके बटर टाकू. आता ह्याला परत एकदा बटर लावायचंय. मेल्ट होते बघ तापले तर हे ठेवून दिले आतमध्ये आणि बंद करायचे. तर दाखवा जवळ आणि खाली घाण होते डिश आहेत आणि बंद केले. आता परत स्टार्ट करायचे. आता ते परत चालू झाले. आलेलं आहे आणि आता ओपन.